हिंगनघाट में बीते दिनों एक युवक द्वारा एक प्राध्यापक युवती को जिंदा जलाने का प्रयास किया गया था। इस युवक आरोपी को कड़ी सजा देने की मांग नागरिकों ने एक आक्रोश मोर्चा निकालकर की। हिंगनघाट में बीते दिनों एक प्राध्यापिका युवती पर पेट्रोल डालकर जिंदा जलाने का दुस्साहिक प्रयास किया गया और वहीं संदर्भ में आरोपी को गिरफ्तार किया गया है और इस घटना का हर तरफ निषेध व्यक्त किया जा रहा है और हिंगनघाट में जस्टिस फॉर शी के तहत विद्यार्थी तथा नागरिकों ने इस घटना को लेकर अपना आक्रोश व्यक्त किया तथा इस घटना के संदर्भ में आरोपी को कड़ी से कड़ी सजा देने की मांग की गई है और इस संदर्भ में हिंगनघाट में एक मोर्चा निकाला गया जिसमें बड़ी संख्या में नागरिक विद्यार्थी सहभागी हुए तथा इस दौरान उन्होंने अपना आक्रोश व्यक्त किया। वहीं दारूडा के गांववासियों में भी इस घटना को लेकर आक्रोश व्यक्त है तथा संतप्त नागरिकों ने इस संबंध में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। मध्ये भर चौकात जशा तस करायचं, जसं पेट्रोल टाकून पेट्रोल दिला, तिच्या जसा तडपड आहे तो मृत्यूच्या दारात ती बिचारी डोळे गेले, तिचे सगळेच गेले, सगळं अवयव जवळले तिचं, तसं त्यालाही करायचं तडफोड, त्याला तडफोड असं समजलं पाहिजे की आपल्या पेट्रोल टाकून आपण कसं त्या पोरीला तडफोडलं, त्याच्या जीवतीचा जहे झाला तसं त्याला तडफोडू द्यायचा। असं कृत्य केलं आहे की जे एकदम बाकीच्या मुलींना पण हादरून देण्यासारखं आहे की बाहेर निघायला पाहिजे मुलींनी की नाही निघायला पाहिजे, तर यावर विचार करायला पाहिजे। गावकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर त्याला शिक्षा द्या, अदरवाईज त्यांना आमच्या हातात देऊन द्या, पण तसं होऊ शकत नाही, कायदा आपण हाती घेऊ शकत नाही, पण लवकरात लवकर तिला पण न्याय द्यायला पाहिजे अशी या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे। संतप्त वातावरण आहे इकडे, केव्हा काय होईल याचं सांगता येत नाही, म्हणून कायद्याने व्यवस्थित काहीतरी निकाल लावायला पाहिजे एवढीच मागणी आहे। शासनाला म्हणजे विनंती करतो की यामध्ये कमीत कमी चांगले म्हणजे असे बदल वेगळे काढून काढून यांना धडा शिकवला पाहिजे आणि जशाच तशी शिक्षा ज्या त्या मुलांना जी शिक्षा ज्या पद्धतीने दिलेली आहे मुलीला त्याच पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचा तेवढाच वय निकामी केला पाहिजे। त्याच्याशिवाय भर रस्त्यावर येऊन हे जर कृत्य केलं नाही तर मुलांचे धाडस वाढत जाईल। फक्त राजकारण करू नका, सामाजिक कारण करा आणि या सामाजिक कारणासाठी तुम्ही तुमच्या मुलीबाईची ही जी मुलगी झाली ही आपली मुलगी म्हणून हिच्यावर जे काही करता येते तसं ज्या दोषीवर काही करता येते त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही हे करा एवढीच प्रतिक्रिया आहे आणि कमीत कमी त्याला लवकरात लवकर जे मुलगी आहे त्या मुलीचं जे काही कृत्य केलेलं आहे ज्या मुलांनी केलेलं आहे त्याला आमच्या स्वाधीन करा, आमच्या मुलीच्या स्वाधीन करा असं माझं निवेदन आहे। और आरोपी को कठोर से कठोर शिक्षा देने की मांग गांव की महिला तथा पुरुषों ने की है जिससे भविष्य में ऐसी घटना न घटे और हर तरफ इस घटना की निंदा की जा रही है। हिंगनघाट में महाविद्यालय के सरकारी शिक्षक शिक्षिकाएं तथा विद्यार्थियों ने उप विभागीय पुलिस अधिकारी कार्यालय पर मोर्चा लेकर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। सीटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि इकबाल शेख की रिपोर्ट।